माय फ्रेंड्स, आता वट्टेपौर्णिमेचा म्हणजे काल वट्टेपौर्णिमा होती आणि आज दुसरा दिवस आहे. तर हे आहे माझं गिफ्ट आणि मी दाखवते काय आहे. माय चॅनल शिलाज गुड लाईफ. तर आधी तर सर्वांना वट्टपौर्णिमेच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि सर्वजण खूप खूप छान पद्धतीने आपापल्या इकडे मस्त की साजरा कराल. तर मी पण खूप मिस करते की आपल्या इकडे म्हणजे मी मुंबईला असल्यामुळे मस्त छान पद्धतीने आपले ते उत्सव साजरा केला जातो. म्हणजे आपल्या भारतामध्येच खूप छान पद्धतीने उत्सव साजरा केला जातो. तर आता मी तुम्हाला माहिती असेल मी कतारमध्ये आहे. तर गेल्या वर्षी पण मी ते साजरा केला होता. तर आता जे पण म्हणजे आपल्या बोलतात ना जसं जैसा देश वैसा भेस, म्हणजे असं. तर म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्या तिथे अवेलेबल नाही होत, म्हणजे आपल्याला मॅनेज करावं लागतं काही गोष्टी. पण त्यातून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आपण तो सण साजरा करू शकतो. आणि असं नाही की हे आहे तर आपण तसंच करायला पाहिजे, ते नाही आहे माझ्याकडे तर मी नाही केलं पाहिजे असं. जे आहे ते ज्याच्यामध्ये आहे आपण आपलं डोकं लावा आणि आपण आपल्या पद्धतीने साजरा करू शकतो. तर गेल्या वर्षी पण वटपौर्णिमेला मी इथे होती. तर त्यावेळी मी प्रिंट म्हणजे वडाची प्रिंट वडा झाडाची प्रिंट काढून मी ते माझ्या तो माझा ब्लॉग पण आहे, तो नक्की जाऊन बघा. तर तो मी तिथे आपल्या घरातल्या घरामध्ये जे रोपटं असतं त्याच्यामध्ये मी ते प्रिंट लावलं होतं आणि तशी मी पूजा केली होती. आणि प्रत्येक गोष्ट सगळे फळं वगैरे म्हणजे फळं भेटतात पण आपल्या हवं म्हणजे जे जे सणाचे एक आपापल्या पद्धतीने वेगवेगळे आपण करत असतो तर तसं नाही मिळत. पण जे भेटतं त्याच्यामध्ये आपण करावं, तर तसं जमेल तसं मी पूजा करणार आहे. आणि ती पण मनाने करणार आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही की माझ्याकडे हे आहे ते आहे, जे आहे त्याच्यामध्ये मी करणार आहे. तर एक आहे की मी 4-5 दिवसापासून त्याची तयारी करत होती. म्हणजे असं नाही की मी काहीच तयारी नाही की 4-5 दिवस. माझे प्रमोद म्हणजे मिस्टरसुद्धा मला खूप हेल्प करत होते की कारण की इथे सगळ्या गोष्टी असं जवळपास नाही आहे की काय नाही आहे. तर एक गोष्ट लक्षात आली की सांगायचं, दुसरी गोष्ट लक्षात सांगायचं, मग ते जसं ते आणायचे कुठे या इकडे अवेलेबल आहे, काय फळ तिकडे अवेलेबल, तसं ते माझ्याकडे प्रयत्न करत होते. तर त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि खूप पद्धतीने मला असं सामान मला असं म्हणजे माझं झालेलं आहे. आणि हा पण काही गोष्टी असतात की ते नसतात, पण त्याच्यामध्ये पण आपण करून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट तर आता मी मस्तपैकी छान तयारी करणार आहे आणि माझी देवाची पूजा तर छान झालेली आहे. आणि फक्त मला आता मस्तपैकी तयारी करायची आहे. तर आता मी छान तयारी करणार आहे, तुम्ही नक्की बघा की मी स्टेप बाय स्टेप कशी आणि बेसिक तयारी करणार, म्हणजे बेसिक मेकअप करणार आहे. कारण की माझ्या एवढा इतका वेळ नाही आहे की मी आरामात करेन. आणि जसंही मला जसं मेकअपचं जमतच नाही, मी जसं मला जे भेटेल त्यात मी ॲडजस्ट करून मी मेकअप करते. आणि असं नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे, जे असं त्याच्यामध्ये मेकअप करून साईडला होते की 10 मिनिटांमध्ये मी करणार, कारण की मी असं वेळ घेणार नाही त्याच्यामध्ये. तर बघूया आपण माझा बेसिक मेकअप. चला तर आता आपण पहिलं तुमच्याकडे जे पण मॉइश्चरायझर असेल तर थोडंसं लावून घेऊया आपण. तसं मी थोडं लावलं आहे ऑलरेडी, पण मी थोडंसं एकदम लावून घेते. तर माझ्यासमोर मिरर आहे तर मी मिररमध्ये बघते. मी लॅकमे 9 to 5 CC क्रीम लावते आणि मी जास्त म्हणजे फाउंडेशन वगैरे काय लावणार नाही आहे, हेच लावून घेते दिसते. सो हे थोडंसं काढून घेते हातावर, नीट हे थोडंसं रफ करून घ्यायचं. मला आता त्याच्या आधी सनस्क्रीन पण अप्लाय करू शकता, तर मी आता सनस्क्रीन लावत नाही आहे, डायरेक्ट लावते. आयब्रो पेन्सिल शुगरची आयब्रो पेन्सिल थोडंसं फील करून घेऊया.
जास्त तर गरज नाही आहे. तर मग हे आहे ब्लशर. तर ब्लशर फटाफट मी अप्लाय करून घेतलं. तर मला मेकअपमध्ये काही नसेल ना तरी पण चालेल, पण मला काजळ पेन्सिल हवीच. म्हणजे मला काजळशिवाय माझा एक दिवस जात नाही. मला काजळ कसंही करून मला लावायचं असतं, तर मी काजळशिवाय राहू शकत नाही. खरंच मी आयशॅडो वगैरे काय बघत बसली नाही. माझ्यासमोर लिपस्टिक दिसली त्याच्यात घेतला आणि डोळ्याच्या आयशॅडो म्हणून लावते. आणि जेव्हा घाई असते तेव्हा असंच करावं लागतं आणि मी तसंच केलं की मी शोधत नाही बसले. आणि अजून एक कुणाकोण सवय की असं म्हणजे काय आपण काय करत असतो त्याचं गाणं गुणगुणायची, तर आवाज येत असेल तुम्हाला मागून. तर मी आता लावते आयलाइनर. मला लॅक्मेचं आयलाइनर खूप आवडतं. म्हणजे लॅक्मेचं लिक्विड आयलाइनर पहिल्यापासून मला त्याची सवय झाली, तर जास्त करून मी तेच लावत असते. तर मग लिपस्टिक लावून आपले जसे आपले लिप्स खूप ड्राय होत त्याच्या आधी मग मी एक वॅसलिन किंवा आपल्याकडे काही पण बेबी लिप किंवा काय असेल ना ते लावून घेते. आणि त्यानंतर मग हे मी लिपस्टिक अप्लाय केली आहे. तर आता हायलायटर अप्लाय करते. लॉरिअलचं आहे आणि हे चारही पण याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये, तर मला बरं पडतं तर मग ते अप्लाय करते. आणि मला इतकं काय जमत नाही, पण मी असं व्हिडिओ वगैरे बघून मी ट्राय करत असते कसं नक्की लावतात, तर मी थोडंसं लावून घेते. तर झालं आहे माझं एकदम बेसिक. आणि आता फक्त मला बिंदी लावायची एक इअरिंग आणि बाकी सगळं फटाफट आणि थोडे केस बांधून घेते फटाफट, काही वेळ कमी आहे. तर 10 मिनटांबरोबर रेडी व्हायचं आहे. चला भेटूया. सो हाय फ्रेंड्स, वट सावित्रीची पूजा छान झाली आणि आम्ही आज सर्वांनी एकत्र मिळून गेले. म्हणजे आम्ही इथे राहायला आलो आहे, तर म्हणजे आम्ही दुसरीकडे इकडे कसं आता आम्ही दुसरे रूम शिफ्ट केलं आहे, तर इकडे आम्ही राहायला आलो आहे. तर इथे सगळ्या आपल्या महाराष्ट्रात ज्या आहेत लेडीज, तर त्यांनी मिळून सगळ्यांनी एकत्र आम्ही सेलिब्रेट केलं आहे. आणि तर इथे वडाचं मेन म्हणजे झाड वगैरे नाही आहे आणि एखादं असेल कुठेतरी तर ते माहीत नाही आहे. फक्त एखादं कुठे असेल मला वाटते, नाहीतर अदरवाईज तर असे वडाची झाडं नाहीच आहेत. तर एखाने कोणतं आणलं होतं तर मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे, बट छान वाटलं आणि सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केलं आणि आम्ही सगळ्या लेडीजनी खूप एन्जॉय पण केलं आणि आम्ही सगळे एकत्र सेलिब्रेट केलं, खूप छान वाटलं. आणि मी व्हिडिओज नाही घेतले, पण मी फोटोज नक्की त्याच्यावरती टाकेन, तर ते फोटो नक्की चेक बघा.
दिवस आता वट्टेपौर्णिमेचा म्हणजे काल वट्टेपौर्णिमा होती आणि आज दुसरा दिवस आहे. तर आज मला कुठतरी कोणतरी मला सरप्राईजली मला इकडे घेऊन आलं आहे आणि मला सरप्राईज देणार आहे. तर आता मला कळलं आहे पण काय देणार आहे ते तुम्ही दाखवलं नंतर. सो मला माझं वट्टेपौर्णिमेचं गिफ्ट भेटलेलं आहे. ए काय ते मी नंतर दाखवेन. इकडे असे या ना आले आणि मला बोलले काहीतरी काम आहे बाहेर, एक फ्रेंड येणार आहे तर मुंबईवरून काहीतरी मागवलं आहे तर ते घ्यायचं आहे. तर मी म्हटलं काय घ्यायचं, मग तुम्ही जाऊन या ना, नाही तू पण ये. तर मग आम्ही दोघं आलो आणि अचानक मला घेऊन आले आणि मस्त गिफ्ट भेटलं आहे आणि काय ते नंतर दाखवेन तुम्हाला, है ना. अनबॉक्सिंग हां छान आहे पण मला आवडलं. थँक्यू, बाय बाय. थँक्यू. हो मला थँक्यू. हां आता आम्ही आलोय काहीतरी खायला, घरी तर जेवण आहे पण असं टाइमपास जात आता पार्टी. सो आता माझ्याकडे भेलपुरी ही बॉम्बे चाट आहे इकडे. कशी आहे कशी आहे का आपल्यासाठी. आणि आपली करक चाय मागवली. मला मागवलं मी चिकन फ्राय की आणि काय मागवलं आहे बस एवढंच ना. कारण की घरी जेवण केलेलं आहे जेवण आणि आमचं मला तर माहिती पण नव्हतं आम्हाला इथे यायचं आहे तर एकदा सरप्राईज होतं. पण ही पार्टी कोणाकडून त्यातून ठरलं नाही. आलं चिकन रोल आणि हे पित आहेत फक्त आपलं हे काय माहिती आहे का, पाणीपुरीचं पाणी पित आहेत. हां तर टेस्ट करून बघा पटापट सांगा. मुंबईची फ्रँकी आहे ना असं बोललं आहे पण बाकी चव चांगली होती मला. स्पायसी पण सांगितलं होतं मी चांगलं. तर हे आहे माझं गिफ्ट आणि तुम्ही दाखवते काय. तर पहिलं गिफ्ट म्हणजे हे गिफ्ट आहे. हे माझे छोटेसे टॉप्स कानातले इयरिंग्स. माझ्याकडे आहेत रिंग आहेत पण मला असे घ्यायचे होते छोटे. छान आहेत ना, दिसतात क्लिअरली. डेली घालायला वगैरे छान वाटेल ना म्हणून ते घेतले. तर एक घ्यायला गेली होती आणि त्यांनी अजूनही घेतले काही दाखवते. हे तर ही डिझाईन ह्यांना आवडली होती तर मग ही डिझाईन म्हणजे ह्यांना खूप आवडली होती तर ही डिझाईन ह्यांनी घेतली. तर असं म्हणजे कसं एकदम छान आहे स्क्वेअरमध्ये. हे पण मी घालू शकते जीन्सवरती किंवा असे म्हणजे घरी जीन्स वगैरे घालू शकते छान पैकी. तर ही डिझाईन आहे. सो ही असे दोन पिंक टिंग. आता मग आता मी ची काय करते, देवापुढे ठेवते, थोडं हळद कुंकू लावते आणि मग मी असं अधीमध्ये घालत जाईन. कारण की एक आवड असते कानातल्याची तर घालत जा अशी आधीमध्ये. तर फ्रेंड्स माझा हा एक वट्टेपौर्णिमा हा माझा पूर्ण वट्टेपौर्णिमा ब्लॉग मला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.